وسلم صلى الله عليه وسلم صلى الله عليه وسلم صلى الله بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅವರು ದೇವರ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆ ಈ ಜಗತ್ತಿಗೆ. ಅಲ್ಲಾಹನು ಅವರನ್ನು ಈ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ, ಈ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ತಪ್ಪುಗಳು ನಡೆಯಬಾರದು, ಮನುಷ್ಯರು ದಾರಿ ತಪ್ಪಬಾರದು, ಮನುಷ್ಯರು ಸಂಸ್ಕಾರವಂತರಾಗಬೇಕು, ಮನುಷ್ಯರು ಸನ್ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕು, ಮಾನವರು ಸನ್ನಡತೆಯಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಾಹನು ಕುರಾನನ್ನು ಅವತೀರ್ಣಗೊಳಿಸಿ ಅವರ ಮೂಲಕವಾಗಿ ಬೆಳಕನ್ನ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಾಹನು ಚೆಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಾಹನು ನೀಡಿದಂತಹ ಬೆಳಕನ್ನ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಅದನ್ನ ಹೀರಿಕೊಂಡು ಆ ಜ್ಞಾನವನ್ನ ಹೀರಿಕೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ಜ್ಞಾನ ಹಾಕಬೇಕಾಗಿದೆ. ಮೇಲು ಕೀಳು ಎಂಬುವಂತಹ ಭೇದ ಭಾವ ಇರಬಾರದು ಯಾರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ. ಮಹಿಳೆಯರು ಪುರುಷರು ಎಂಬುವಂತಹ ಭೇದ ಇರಬಾರದು. ಅವನು ಬಡವ ಎಂಬ ನೀಚ ಅಂತ ಹೇಳಿ ಭೇದ ಭಾವ ಇರಬಾರದು. ಅವನು ಧನಿಕ ಇವನು ಬಡವ ಎಂಬುವಂತಹ ಭೇದ ಯಾರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇರಬಾರದು ಎಂಬುವಂತಹ ಸಂದೇಶವನ್ನ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಆ ಕಾಲದಲ್ಲಿಯೇ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿ ಪ್ರೀತಿಯ ಪಾಠವನ್ನ ಮತ್ತು ಸಮಾನತೆಯ ಪಾಠವನ್ನ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಬೋಧಿಸಿದಂತಹ ವಾಕ್ಯಗಳು ಇವತ್ತು ಕೂಡ ಪ್ರಸ್ತುತವಾಗಿ ಅವರು ಹೇಳಿರುವಂತಹ ಹದೀಸ್ಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವಂತಹ ವಾಕ್ಯಗಳು ಇವತ್ತು ಕೂಡ ಇವತ್ತು ನಿಜ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಆ ಕಾಲ ಕಟ್ಟ ಸೀಮಿತವಾಗಿರಲಿಲ್ಲ ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅವರ ವಾಣಿಗಳು. ಇವತ್ತು ಕೂಡ ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅವರ ವಾಣಿ ಎಷ್ಟು ಪ್ರಸ್ತುತ ಅಂತ ಒಂದು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹದೀಸ್ಗಳನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ವಾಣಿಯನ್ನು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸುತ್ತೇವೆ. ಅವನ್ನೆಲ್ಲ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಂತ ಘಟನೆಗಳು ಏನೋ ಎನ್ನುವಂತೆ ನಮಗೆ ಭಾಷೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಂತರದಲ್ಲಿ ಕಾಲಜ್ಞಾನವನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಕಾಲಜ್ಞಾನ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಂದೆ ಹಿಂಗಾಗುತ್ತೆ, ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ಎಣ್ಣೆಯಿಂದಲೇ ದೀಪ ಉರಿತವೆ, ರೆಕ್ಕೆಯಿಂದ ಪಕ್ಷಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಹಾರಾಡುತ್ತೆ, ಇಂತ ಎಷ್ಟೋ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಕಾಲಜ್ಞಾನಗಳನ್ನು ಮುನ್ಸೂಚಿತವಾಗಿಯೇ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಹದೀಸ್ಗಳ ಮೂಲಕವಾಗಿ ನಮಗೆ ಜ್ಞಾನ ದರ್ಶನವನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಕಲಿಕ
सलातो सलाम 12 रबीउल अव्वल को मक्के की सरजमी पर पैदा हुए। किसी ने मुझसे सवाल किया, मौलाना क्या जरूरत है मिलाद करने की, लाइटिंग को सजाने की क्या जरूरत है, दावत करने की क्या जरूरत है, उलमा को बुलाने की क्या जरूरत है, मेहमानों को जमाने की जरूरत क्या है। यही पैसा जमा करके किसी गरीब बेटी की शादी कर दीजिए, यही पैसा जमा करके किसी बेवा की मदद कर दीजिए, यही पैसा जमा करके अगर कोई बच्चा पढ़ने वाला है तो मदद कर दीजिए। क्या जरूरत है मोहल्लों को सजाने की, क्या जरूरत है स्टेज लगाने की। अल्लाह के नबी फरमाते हैं, अन निकाहु मिन सुन्नती फमन रगीबन सुन्नती फलैस मिन्नी। एक बात मैं आपको जरूर बताना चाहता हूँ, मैं लड़ाने वाला मौलवी नहीं हूँ, लेकिन अल्लाह की कसम अहले सुन्नत वल जमात के अकाइद मैं कान में नहीं बोलता, सीना ठोक कर मैदान में बोलता हूँ। इसलिए कि हम किसी दुनियादार के टुकड़ों पर नहीं पलते, हम गौसो काजा रजा के टुकड़ों पर पलते हैं। आओ नौजवानों, पैगाम दे रहा हूँ, अन निकाहु मिन सुन्नती फमन रगीबन सुन्नती फलैस मिन्नी। नबी फरमाते हैं निकाह करो, निकाह करना मेरी सुन्नत है। शादी महल में निकाह करना ये कौन सी सुन्नत है? शादी में मटन बिरयानी पकाना, चिकन बिरयानी पकाना, 1000 लोगों की दावत करना, 500 लोगों की दावत करना ये कौन सी हदीस में है? खजूर और मिश्री पर तुम्हारे बेटे का निकाह हो सकता है, 4 कप चा में तुम्हारी बेटी का निकाह हो सकता है, थोड़े से शक्कर और खजूर में तुम्हारे बेटे का निकाह हो सकता है। क्या जरूरत है शादी महल को सजाने की, क्या जरूरत है 1000 लोगों की दावत करने की? यही पैसा जमा कर दो, गरीब बेटी की शादी कर दो, यही पैसा जमा कर दो, यतीम की मदद कर दो, यही पैसा जमा कर दो, पढ़ने वाले बच्चे की मदद कर दो। क्या जरूरत है लाखों रुपया खर्च करने की? तब बेटे का बाप बोलता, मौलाना मटन बिरयानी बेटे की मोहब्बत में, शादी महल को सजाना बेटे की मोहब्बत में, बारात को बुलाना बेटी की मोहब्बत में, लोगों को बुलाना बेटे की मोहब्बत में, तो मुझे बता बेटे के लिए खर्च करने में फजूल खर्ची नजर नहीं आती? औलाद के लिए खर्च करने में फजूल खर्ची नजर नहीं आती? बेटी की खुशी में खर्च करते वक्त फजूल खर्ची नजर नहीं आती? नबी की मिलाद की जब बात आती है तब फजूल खर्ची की बात आती है? एक बात मैं जरूर बताना चाहता हूँ, औलाद के लिए तुम खर्च कर रहे हो ये तुम्हारा मुकद्दर है, हम नबी की मिलाद के लिए खर्च कर रहे हैं ये सुन्नियों का मुकद्दर है। और अल्लाह की कसम जब तक जिंदा है नबी की मिलाद मनाते रहेंगे, कब्र में पहुंचेंगे नबी की मिलाद पढ़ेंगे, हश्र के मैदान में भी नबी की मिलाद पढ़ेंगे और इस शान के साथ मिलाद मनाएंगे। जब तक ये चांद सितारे झिल मिलाते जाएंगे, जब तक ये चांद सितारे जिल मिलाते जाएंगे, तब तलक जश्न विलादत हम मनाते जाएंगे, नाते महबूबे खुदा सुनते सुनाते जाएंगे, या रसूल अल्लाह का नारा लगाते जाएंगे। आने जा रहा हूँ आपको, अब पूरी तवज्जो से सुनिए। तो रात में सो गए, सुबह उठकर देखने लगे जिनकी बकरियां दूध नहीं देती थी उनकी बकरियां दूध दे रखी है, तो ताज्जुब तो होगा। अब हर कोई आया खाने काबा के सामने जमा हो गया। अब मेरी तरफ देखिए, हर कोई अपने घर की तारीफ कर रहा है, कोई मकान की तारीफ कर रहा है, कोई दुकान की तारीफ कर रहा है, कोई औलाद की तारीफ कर रहा है, कोई अपने जानवर की तारीफ कर रहा है। इतने में एक नौजवान आकर पूछता है, ये मुझे बता दो ये इज्तिमा कैसा? मौजूद दोस्तों, आज मिलादुल नबी के मौके पर असर से लेकर अब तक दारुल उलूम के सुल्तान फैजाने गरीब नवाज के तालिबान से जो है 12 तारा की हम और आकाए जहाँ सरकार के नाम पानी और उलमा कराम से जो है बयान आपने सुना। अभी जो है सरकार हुजूर गौसे आजम रहमतुल्लाह अलैह के पोत्र आले रसूल अलामा मौलाना हजरत डॉक्टर खालिद जिलानी केसर मड़वी अलवासली मुद्दज़ुल्ला अली
हमारे इस मदरसे में आए हुए हैं और ये हमारी खुशनसीबी है कि आले रसूल के कदम हमारे इस गौसिया नगर के इस छोटे से मदरसे में आए हैं। अब सरकार दिलानी साहेब कुबला की गुजारिश की जाएगी, तो इसके बाद जो है उनकी जुबानी से हमारे दिलों को रोशन नहीं कर लेंगे मुकोशी के बाद। الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين حمد الشاكرين أفضل الصلاة وأكمل السلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين وأصحابه المكرمين المعظمين وأولياء أمته وعلماء أهل السنة رضوانه ورضوان الله تعالى أجمعين. أما بعد، فقد قال الله تعالى في الكلام الحكيم والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. मेरे महबूब तो सामने आ छुपता क्या है, मेरे महबूब तो सामने आ छुपता क्या है, अपने घर वाले को घर वाले से पर्दा क्या है। मैं वो मूसा नहीं देखूं तो तुझे गिर जाऊंगा, मैं वो मूसा नहीं देखूं तो तुझे गिर जाऊंगा, सारे पर्दों को हिटा देख ले होता क्या है, मेरे महबूब तो सामने आ छुपता क्या है, अपने घर वाले को घर वाले से पर्दा क्या है। मकरम हाजरी ने करा मुअज्जिज बाविकार खुल्फा उसूफिया ये करा, हम नदियों की तरह महताबे विलायत हुजूर सैयदना शेख अब्दुल कादर जिलानी अल हसनी वल हुसैनी अल जाफरी कद्दस रहुल आलिया की दरिया की तरफ रवाना हुआ। ख्वा चिश्ती क्यों ना हो, ख्वा नक्शबंदी क्यों ना हो, ख्वा बानुआ क्यों ना हो, ख्वा मदारी क्यों ना हो, ख्वा वारिसी क्यों ना हो, किसी भी सिलसिले से मुंसलिक फर्द, किसी भी सिलसिले से मुंसलिक एक शायख, किसी भी सिलसिले से वाबस्ता एक खलीफा, उसकी निस्बत बराह रास्त अपने अपने पीर से होते हुए पीराने के तक पहुंचा।
پیر علی پیر کی ذات ایسی ذات ہے، رسالت کو اگر ہم سمندر سے تعبیر کر لیا تو حضور سیدنا کوثر پاک اس کا ایک عظیم دریا ہے۔ نالوں کو دریا میں مل کر دریا بن کر رہنا پڑتا ہے سمندر تک جانے کے لیے۔ عزیز دوستو، آج اللہ کا کرم ہے کہ دنیا میں بے شمار جماعتیں پائی جا رہی ہیں۔ پہلے تو انسانوں میں طبقے ہو گئے، کوئی یہودی ہے، کوئی ہنودی ہے، کوئی نصارہ ہے، کوئی جوش ہے، کوئی بھائی ہے، ہمارے قسم کے کوئی بودھ ہے، ہمارے قسم کے مذاہب میں انسانی تقسیم ہو گئی۔ ساری انسانیت ایک ساتھ کھڑی ہوئی کہیں بھی ہمیں نظر نہیں آتی۔ پھر ہمارے نبی محسن انسانیت ساری کائنات میں امن و چاہت کی عظیم ضرورت، شمع عشق و محبت، ماہتاب و آفتاب رسالت، ساری انسانیت کی بلندی و رفعت بن کر کائنات میں جو تشریف لائے، تو سرکار کا پیغام ہی یہ تھا کہ مساوات کروا دو۔ اور اللہ کے رسول صلی اللہ تعالی علیہ وسلم کا آخری خطبہ، آخری جو خطبہ ہے وہ آپ اس زندگی کا احاطہ کیے ہوئے، وہ آتے آتے غوث پاک کی گیارہویں بن گئی، اصل میں وہ میلاد نبی کی ہے۔ الحمدللہ خواجہ مجنون صوفی باصفا حضرت خواجہ عظیم علی شاہ چشتی آج ایسا دن منتخب کیے میلاد کے لیے جو میلاد کا میلاد ہے۔ ایک طرف یہ اس میلاد کی کا تعلق سرکار دو عالم تاجدار تاجدار مدینہ نہیں کرتا بلکہ تاجدار کائنات ہی، میرے نبی کو مدینہ کے تاجدار بنا کر نہیں بھیجا اللہ تعالیٰ، شہنشاہ مدینہ نہیں بنا کر بھیجا، ساری کائنات کے بولے شہنشاہ بنا ساری کائنات کے تاجدار بنا کر بھیجا۔ اب وزیر اعظم ہندوستان نریندر مودی ہی، ان کا صرف ہندوستان میں چلتا ہے، وزیر اعلیٰ کرناٹک کا صرف کرناٹک میں چلتا ہے۔ اگر میرے آقا مدینہ کے تاجدار ہوتے تو صرف مدینہ تک محدود ہو جاتے ہیں۔